आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अखेर कोल्हापूर सर्किट बेंच बाबत तोडगा निघाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आश्वासन. सर्किट बेंच बाबत सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली. ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील व पुढारीकार श्री प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली व पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सोबत शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेतली. प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील व श्री प्रतापसिंह जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पूर्ण माहिती दिल्यावर माननीय मुख्यमंत्री यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवीन मुख्य न्यायाधीश हजर झाल्यावर त्यांची भेट घेऊन कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सर्व बाबींची पूर्तता करण्यास शासन तयार असल्याबाबत व सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाने मागणी केलेले पत्र त्वरित देतो असे सांगितले. तसेच शेंडा पार्क येथील 75 एकर जागा सर्किट बेंचसाठी देण्याबाबत पुढील कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्याबाबत विधी व न्याय खात्याच्या सचिवांना आदेश दिले. या सर्किट बेंचसाठी अर्थसंकल्पात 100 कोटींची ठोक तरतूद करण्याचे आश्वासन दिले. अर्ध्या तासाच्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी सर्किट बेंच कोल्हापुरातच व्हावे ही शासनाची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.